दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली असून सातपूर परिसरात 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले। नागेश शिवराज शार्दूल वय वर्ष 24 राहणार शिवम टॉकीज समोर महादेववाडी सातपूर असं जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे। या प्रकरणी त्याने सातपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून तुषार गंगाधर मोंड हे वय वर्ष 24 सातपूर कॉलनी, करण कृष्णा नांद्रे वय 21 वर्ष, अर्जुन कृष्णा नांद्रे वय वर्ष 19, अविनाश विष्णू गांगुर्डे वय 26 वर्ष, साहिल देवीदास गांगुर्डे वय 23 वर्ष, सोनू अनिल सोळशे वय 19 वर्ष, अक्षय शार्दूल वय 24 वर्ष, गौरव वावळे वय 20 वर्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता सातपूर महादेववाडी या ठिकाणी ही घटना घडली होती। आरोपींनी नागेश यांना शिवीगाळ करत लाथांनी मारहाण करून डोक्यात कोयता मारला, त्यात त्यांना 24 टाके पडले आहे। नातेवाईकांनी तात्काळ जखमी यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले। पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशन करत आहे। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून नाशिक शहरात गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे। गुन्हेगारी थांबवण्यासाठी नाशिक शहर पोलीस व पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।